मागील 4 दिवसांपासून धरण भागात सुरू असलेल्या पावसामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. अक्षरशः पुणेकरांचा घसा कोरडा पडावा इतकी खालवलेली पातळी आता भरायला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभागानेही निश्वास सोडला आहे. सध्या खडकवासला धरणात 0.62 TMC पाणीसाठा आहे, तर पानशे धरणात 2.16 TMC पाणीसाठा आहे. वरसगाव धरणात 1.0 TMC पाणीसाठा आहे आणि टेमघर धरणात 0.01 TMC पाणीसाठा आहे. यंदा पावसाचं आगमन उशिरा झाल्याने धरणाची पातळी कमालीची खालवली होती, त्यामुळे पुणे शहरात पाणी कपात करावी की काय अशी शंकाही निर्माण झाली होती. मात्र अखेर पावसाने दमदार एंट्री घेतल्याने काहीसा दिलासा मिळालाय. अवघ्या 2 दिवसांमध्ये 1 TMC पाणीसाठा वाढल्याने बळीराजाकडून आनंद व्यक्त केला जातोय.